प्रभात आयोजित ऑटोझोन 2019 ज्याप्रमाणे वेगवेगळ्या फोर व्हीलर्स आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे टू व्हीलर्स देखील या ऑटोझोनमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. तरुणांमध्ये सगळ्यात जास्त क्रेज असणारी गाडी म्हणजे रॉयल एनफील्ड. आणि आपण ऑटोझोनच्या निमित्ताने पाहू शकतो आहे की रॉयल एनफील्डच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, वेगवेगळे मॉडेल्स आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. तरुणांमध्ये सगळ्या या गाडीची सर्वात जास्त क्रेज आहे आणि एकापेक्षा एक सरस असे गाड्यांचे मॉडेल्स आत्ता आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. याचा लुक बघू शकतोय, एकदम या मॉडेलचा लुक एकदम हटके असा देण्यात आलेला आहे. सगळ्यांचं लक्ष साहजिकच ही गाडी आपल्याकडे वेधून घेणार आहे. आत्ता आपल्याबरोबर शिरूर येथीलच एक ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पाहूयात त्यांना काय वाटतं या उपक्रमाबद्दल. हा उपक्रम एकदम ग्रामीण भागात असल्यामुळे व्यवस्थित आहे. ग्रामीण भागापर्यंत ही सर्व्हिस दिल्याबद्दल प्रभातचे मनापासून आभार. तुम्ही कोणती गाडी बुक केली आणि तुम्हाला त्यातलं सगळ्यात जास्त आवडलेलं फीचर? रॉयल एनफील्डची बुलेट 350 cc EX बुक केलेली आहे आज. सगळ्यात जास्त कुठलं फीचर तुम्हाला आवडलं? फीचर सगळे व्यवस्थितच आहेत क्लासिक बुलेटमध्ये. स्वप्नील सातकर. स्वप्नील सातकर. सातकरवाडी. शिरूरपासून 30 किलोमीटर अंतर. अभिनंदन. थँक्यू. कॉन्ग्रॅच्युलेशन. आणि हे आहेत स्वप्नील सातकर आणि रॉयल एनफील्डचे व्यवस्थापक मिस्टर विश्वजीत. आपण आत्ता जाणून घेणार आहोत रॉयल एनफील्डचे फीचर्स. नमस्कार, मी विश्वजीत सोनवणे रॉयल एनफील्डमध्ये ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून काम करतो. आज आपण इथे जवळपास 2 मॉडेल आपण इथे अवेलेबल केलेले आहेत. 350 cc एक आहे, त्याचबरोबर 410 cc हिमालयन एक बाईक आहे, आणि त्याचबरोबर नवीन 2019 सगळ्यात फेवरेट बाईक म्हणून ज्याला अवॉर्ड मिळाला इंटरसेप्टर 650 cc ही पण बाईक आपण इथे अवेलेबल केलेली आहे डिस्प्लेसाठी. आणि कस्टमर याचा भरपूर फायदा घेत आहेत, टेस्ट राईड वगैरे चांगल्या पद्धतीने होत आहेत, त्यामुळं गाडीला मला रिस्पॉन्स इथे चांगला मिळतो आहे. आणि जो संस्थेनी हा जो उपक्रम राबवला तो खरंच कौतुकास्पद आहे, आणि यापुढेही असेच उपक्रम यावे अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू.